नमस्कार, मी मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड़ अपना सर्वांचं या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। काल परवा व्हाट्सअप वरती एक पोस्ट वाचनामध्ये आली आणि दोन तीन वेळेस वाचल्यानंतर त्या पोस्टमधलं गांभीर्य लक्षात आलं। मागील कैक वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, गावखेड्यातून हिंडत असताना हा सर्वात मोठा प्रश्न बऱ्याचदा सहकाऱ्यांच्या मनामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो आणि ते रिकाम्या वेळामध्ये बोलूनही दाखवतात। भावकीतला प्रश्न असतो, गावातल्या इतर मित्रांसोबत राहत असतात, परंतु त्यांच्या माघारी हा प्रश्न त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो। आणि मग या वर्षातील अनुभवाचा फायदा इतर मित्रांना व्हावा, वय वर्ष 25 ते 30 पासून पुढच्या वयोगटातील 25 ते 40 पर्यंतच्या वयोगटातील तरुण मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा आपला प्रश्न, म्हणजे आज ज्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत, मला आलेले गाव पातळीवरती किंवा गावखेड्यातून जे काही अनुभव आले ते अनुभव या ठिकाणी मी तुमच्या बरोबर वाटून घेत आहे। आजचा विषयच असा आहे की कोरताय ना बांध कोरायलाच पाहिजे। गावखेड्यातून गेल्यानंतर पुन्हा एकदा आजच्या या सामाजिक समस्येच्या विनोदी अंगाने जाणाऱ्या व्हिडिओचं मला आलेल्या व्यक्तिगत अनुभवाचं नावच आहे कोरताय ना बांध कोरायलाच पाहिजे। मित्रांनो, होतं काय की साधारणपणे प्रत्येक गावामध्ये शेतकरी समाजातील, मग तो कुठल्याही जाती धर्मातील असू द्या, जो शेती करतो त्या सर्व शेतकऱ्यांची एकमेकांबद्दलची तक्रार असते। आणि याबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतातील इतर राज्यातलं काय त्याची मला काही जाणीव नाहीये किंवा माहिती नाहीये, परंतु आपल्या राज्यामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे भावकीतली आहे आणि इतर समाजातील लोकांशी सुद्धा आहे, भावाभावातील आहे, त्यानंतर वडील मुलातील आहे, ती म्हणजे बांध कोरणे। आज बांध कोरणे यावरच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, कारण शीर्षकच ते आहे। मला आलेले अनुभव सत्य अनुभव, मी ऐकलेले, मी प्रत्यक्ष पाहिलेले, बऱ्याच ठिकाणी माझ्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष मला त्यांच्या शेतामध्ये नेऊन हा प्रकार दाखवलेला आहे की एवढा मोठा व्यक्ती आहे तरी देखील तो अशा पद्धतीने बांध कोरतोय वगैरे। तर मला जे काही अनुभव आले ते अनुभव सगळे सत्य आहेत, कदाचित तुम्हालाही असेच अनुभव आलेले असतील, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। आणि कदाचित हे तुम्हाला पटणारही नाही किंवा अशा पद्धतीने वाटत असं तुम्हाला वाटत असेल की घडलंही नसेल, परंतु हा ज्याचा त्याचा अनुभव असतो आणि तेच अनुभव आज मी तुमच्याशी वाटून घ्यायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, बांध कोरणे म्हणजे पूर्वीच्या काळी आपण जर बघितलं साधारणतः, म्हणजे ही समस्या बऱ्याच जुन्या काळापासून, परंतु साधारणपणे शेतीला जे काही बांध होते त्या बांधावरतून बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे बांध होते की बैलगाडी सुद्धा आरपार इकडून, म्हणजे रस्त्याच्या टोकापासून शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत बैलगाडी जायची, असे बांध होते। आमच्या लहानपणी आम्ही असे बांध अनुभवले, असे बांध पाहिले, त्या बांधावरून बैलगाड्यात बसून आम्ही शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलेलो आहोत। वरचीवर झालं काय, माणसं ही कोत्या वृत्तीची झाली, दिखाऊपणा त्यांच्यामध्ये जास्त वाढला, परंतु मानसिक अवस्था त्यांची पोखरल्या गेली। आणि म्हणून एक माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून, तुम्ही जर मातीसाठी जर बांध कोरला, तुमचं क्षेत्र वाढवण्यासाठी जर तुम्ही बांध कोरत असेल, तर आयुष्यामध्ये दैव नावाची जी काही गोष्ट आहे, देव आहे किंवा नाही या चर्चेमध्ये आपल्याला घुसायचं नाहीये, परंतु एकंदरीत अनुभवावरून मित्रांनो होतं काय की तुम्ही एकदा तो बांध कोरायला सुरुवात केली की जी निसर्गामध्ये तिसरी शक्ती आहे जिला आपण देव ईश्वरी शक्ती या नावाने ओळखतो, ती शक्ती तुमचं आयुष्य कोरायला सुरुवात करते। असे मी कैक कुटुंबामधले उदाहरणं बघितले, म्हणून जमीन जुमला असताना सुद्धा या कुटुंबामध्ये कधीही सुख आणि स्थैर्य नांदताना दिसत नाही। घरातल्या कुठल्या कुठल्या सदस्याला एखादा गंभीर असा आजार असतो, उगाच विनाकारण एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो, 4-4, 5-5 वर्ष तो अंथरुणाला खिळून पडून राहतो। अशी बरीचशी उदाहरणं बऱ्याचशा कुटुंबामध्ये असे बांध कोरण्याची ज्यांना सवय आहे, त्यांची मुलं जी आहेत तर ती मुलं मोकार निघतात, बरेचसे मुलं व्यसनी होतात, असे बऱ्याचशा घरांमध्ये पाहायला भेटतं। मुलीचं लग्न जर करून दिलेलं असेल तर नवरा तिला व्यवस्थित नांद होत नाही किंवा नवरा तिला टाकून देतो, असे बरेचसे काही अप्रत्यक्षरित्या आपल्या घरामध्ये घटना घडते। कारण माती या शब्दाचा अर्थच अतिशय महान आहे आणि तो अर्थ आपण लक्षात घेणं अत्यंत जरुरीचा आहे। आपण मुठभर जरी माती दुसऱ्याच्या वावरातली उचली आणि खाली उचलली आणि आपल्यासाठी घेतली, तर ती माती आपल्याला कधीही जयाला जाऊ देत नाही। हा इतिहास आहे मित्रांनो आपल्या गावखेड्यामध्ये, गाव पातळीवरती तुम्ही असं बघता।
की थोडाफार पैसा आल्यानंतर थोडीफार त्या व्यक्तीमध्ये थोडीफार डेअरिंग येते, त्याची मुलं किंवा तो अप्रत्यक्षरित्या शेजाऱ्याचा बांध कोरायला सुरुवात करतो आणि एका बाजूने तो बांध कोरत असतो त्याचं काय वाढून वाढून किती क्षेत्र वाढणार आहे, परंतु ते क्षेत्र वाढत नाही, त्याचबरोबर तो ज्यावेळेस बांध कोरायला सुरुवात करतो तर ही जी तिसरी शक्ती जिला आपण ईश्वरी शक्ती म्हणतो, ही ईश्वरी शक्ती त्याला कोरायला सुरुवात करते आणि मग आपण बघतो की या घरामध्ये मग काहीतरी दुखणं घुसतं, कुठंतरी अपघात होतो, काहीतरी प्रसंग घडत राहतात आणि मग ते कुटुंब जे आहे तर सतत मग नकारात्मक विचाराने प्रभावाने भरल्या जातात। असे गाव पातळीवरती तुम्हाला अनुभव येतात, मलाही अनुभव येतात, मला बरेच जण या संदर्भात सांगतात आणि मग मी त्या कुटुंबाचं निरीक्षण करतो। मी बऱ्याचदा बघितले, सर्वसाधारणपणे आता मित्रांनो एकदम सोपं झालेलं आहे, गुगलवरती जमीन मोजणीचे भरपूर ॲप आहेत आणि इंग्रजांनी ज्यावेळेस 1930 साली संपूर्ण भारताचं हे भूमापन केलं त्यावेळेस सगळ्या जमिनीचे बांध हे सरळ रेषेमध्ये ठेवले होते, एकदम सरळ रेषेमध्ये। आज आपण बघतो की सगळे बांध असे नागमोडी झालेले आहेत, काही ठिकाणी बांधच राहिलेले नाही, काही ठिकाणी बांधाच्या नावाने नुसते एक दोन दगड असतात आणि गाव पातळीवरती भरपूर मारामाऱ्या दुश्मन्या यावरती झालेल्या आहेत, एकमेका सख्ख्या भावांनी एकमेकांवरती केसेस टाकलेल्या आहेत, मुलींनी वडिलावरती केसेस टाकल्या आहेत, मुलांनी वडिलांवरती केसेस टाकलेल्या आहेत, अशा असंख्य केसेस कोर्टामध्ये यांचे भांडणं सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये खून मारामाऱ्या झालेल्या आहेत आणि दरवर्षी साधारणतः मे ते जूनच्या दरम्यान आपल्याला अशा पद्धतीच्या या सामाजिक प्रश्नाला सामोरं जावं लागतं। एक चिरूटभर बांधासाठी, एक हितभर बांधासाठी, चार बोट जमिनीसाठी लोक एकमेकांचा खून करतात, सख्ख्या भावावरती सख्खा भाऊ कुऱ्हाड घेऊन धावतो, कोयता घेऊन धावतो, काठ्याने मारहाण होते, आया बहिणींना माता भगिनींनाही मारहाण होते आणि हा अतिशय गलिच्छ प्रकार आणि निंदाजनक प्रकार आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतो आणि यामुळे समाजामध्ये, शेतकरी समाजामध्ये एक दुही निर्माण होते। आणि म्हणून मित्रांनो या तो ज्यावेळेस मी व्हॉट्सअपवरती ती पोस्ट वाचली त्यावेळेस असं वाटलं की काही अनुभव आपल्या मित्रांसोबत वाटून घ्या। अतिशय सोपं आहे, 25 ते 40 वयोगटातील जी तरुण शेतकरी मंडळी आहे एक दोरी धरा, मोजणी जमिनीची अतिशय सोपी, तुमचं जे क्षेत्र आहे विचार करा, जे आपल्याला वडिलोपार्जित आलेलं आहे, जे बापदादाची इस्टेट आपल्याला जमिनीच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली आहे, ती 10 एकर असेल, 5 एकर असेल, 50 एकर असेल, 100 एकरवाला मालक सुद्धा जर 1 एकर त्याच्या बाजूला एखादा गरीब शेतकरी असेल, अल्पभूधारक शेतकरी, त्याच्या जमिनीच्या बांधाला जर हा 100 एकरवाला 50 एकरवाला जर शेतकरी त्याचा बांध जर कोरत असेल तर त्याच्या मोठेपणाला काहीही अर्थ नाही आणि त्या बिचाराने लक्षात घ्यावं, कारण अशी उदाहरणं आजूबाजूला खेड्यांमध्ये मी बघितली, 50-50, 60-60 एकर जमीन असलेली, त्याच्यातली 10-10 एकर जमीन त्याची कसल्या जात नाहीये, त्या ठिकाणी जमिनीमध्ये कसलंही तो उत्पन्न घेत नाही आणि तो तिकडची जमीन सोडून देतो आणि तो मालक काय करतो, त्याच्या बाजूला असलेल्या एखाद्या गरीब शेतकऱ्याचा बांध कोरत बसतो आणि मग प्रत्यक्षरित्या त्याच्या असं लक्षात येत नाही। परंतु मित्रांनो थोडंसं आत्मचिंतन करा, थोडंसं त्यापासून बाजूला व्हा आणि विचार करा की आपल्या घरामध्ये एवढी सगळी जमीन जुमला असताना आपल्या घरामध्ये स्थैर्य का नाही, सुख शांती का नाही, समाधान का नाही, आपल्यावरच मोठमोठ्या व्याधी संकट का येऊन कोसळतात, हे का होतं आपल्यासाठी, तर याचं तुम्ही जर अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल की माती ही किती महान आहे, ती माती जर आपण दुसऱ्याची वापरली तर आपली माती व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून मातीला आपण जननी वसुंधरा पृथ्वी म्हणतो तर तिचा आदर केला पाहिजे, जी आपल्या ईश्वराची आलेली तिच्यात कमवा ना तुम्ही। दुसऱ्याचं महाराज लोक सांगून गेले, दरवर्षी कीर्तनात सांगतात, मोठमोठे संत सांगून गेले, बहुतेकांनी आपल्याला मार्गदर्शन केले, तरी परंतु पिढी जात आपल्याला जर याच्यामध्ये आपल्या या एका गंभीर प्रश्नावरती जर सुधारणा करणं होत नाही तर म्हणून मग मी याचं ज्यावेळेस निरीक्षण केलं तर तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की बऱ्याच अंशी हे सगळे प्रश्न माणसाच्या ज्या आहे स्वार्थी वृत्तीने निर्माण झालेले आहेत की फक्त एकमेकाला छळायचं, कारण मनुष्य प्राणी बहुतेकदा दुसऱ्याला छळून त्याला आनंद भेटतो, त्याला त्या स्वरूपाचा आनंद भेटतो, त्याला विखारी आनंद आपण म्हणूया, राक्षसी प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्याच वेळेस मग दैवी प्रवृत्ती त्याच्यावरती हल्ला करते की तू जर एखाद्याचं 4 बोटं वावर कोरून जर घेत असेल तर तुझं आयुष्य कोरायला ही तिसरी शक्ती सुरुवात करते, त्या ठिकाणाहून तू किती उत्पन्न काढेल याची तुला कल्पना नसते, परंतु तुझ्या कमवलेल्या उत्पन्नातून किती उत्पन्न तुझ्या दवाखान्यात जाणार आहे, किती उत्पन्न तुझ्या रोगावरती जाणार आहे, तुला एखादा असाध्य रोग होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि या सगळ्याचा परिणाम आहे की तुम्ही इतरांचे बांध कोरले। मी तर असं बघितलंय, आता त्या ठिकाणची मला गावाचे नाव नाही सांगता येणार किंवा सांगणार नाही, कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांना ती गोष्ट गैर वाटेल,
परंतु मी सांगतो तुम्ही अशा बऱ्याचशा केसेस ऐकल्या आणि मग त्या केसेसचा त्याच्या कुटुंबाचा अभ्यास केला. कुटुंबाचा अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्याने रस्ते सरकविले, बांध सरकविले. अहो विचार करा मित्रांनो, आयुष्यच किती मिळतं आपल्याला? 60-70 वर्षाचं आयुष्य मिळतं. त्याच्यातलं जर आपण 30-1 वर्ष आयुष्य नुसतं असं भांडण्यात घातलं, दुसऱ्याचं वाईट करण्यात घातलं, तर सरते शेवटी आपल्या आयुष्यात म्हातारपणी उरणार काय? ज्या पोरांसाठी आपण बांध करून क्षेत्र वाढवतो ते पोरं जर आपल्याला वाटणी करून घराबाहेर काढतात तर मग बांध खोरायचा कशाला? याचा सर्व बांधवांनी, शेतकरी समाजातील माझ्या सर्व बांधवांनी गांभीर्याने विचार करणं जरुरी. ध्यान दोघं जण दोन्ही साईड, त्यांनी नाही सोडलं तर आपण सोडून द्या. 2 फुटाचा बांध सोडून द्या, जनावर चरतील, त्यांचा आशीर्वाद लागेल. आयुष्यामध्ये एक गोष्ट, माझं वय वर्ष 50 सुरी, मला एक पक्क माहिती की आयुष्यामध्ये माणसाने कधीच कोणाचा तळतळाट घेऊ नये. चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तीचा तळतळाट जर तुम्हाला लागला, तुम्ही कितीही श्रीमंत असले, कितीही गडगंज इस्टेट तुमच्याजवळ असले, ते एक ना एक दिवस तुमच्या डोळ्या देखत त्या सगळ्याची माती मोल होताना तुम्हाला पाहावी लागते. कारण मी असे बरेचसे कुटुंब आणि बरेचसे उदाहरणं बघितले आणि सरते शेवटी त्या लोकांजवळ, म्हणजे त्यांच्याजवळ स्वतःची माती सुद्धा राहिली नाही. तर म्हणून मित्रांनो, कधीही गोरगरीब शेतकरी असतील, जे प्रामाणिक लोक आहेत, जे कष्ट करून आपलं पोट भरतात, जे कधीही दुसऱ्याची एका काडीची अपेक्षा ठेवत नाही, अशा लोकांचं बांध करून आपलं कधीही भलं होणार नाही. हे दोस्तांनो, मित्रांनो, बांधवांनो लक्षात घ्या, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. अप्रत्यक्षरित्या दैवाची काठी आपल्याला दिसत नाही, परंतु तिचा मार निश्चित लागतो. तर मग मी मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे मी त्या कुटुंबाचं जवळून निरीक्षण केलं. बरंच त्याने 3-4 फूट बांध सरकून एका गरीब शेतकऱ्याचा जमीन बळकावली. या शेतकऱ्याला ते माहिती होतं, परंतु तो बिचारा त्याच्याशी डोकं लावल्याने त्याने दुसरीकडून कमाईचे स्रोत प्राप्त केले. आजच्या या व्हॉट्सअपच्या पोस्ट वाचल्यानंतर मला राहुल आणि म्हणून मग मी म्हणलं चला याच्यावरती आपण एक व्हिडिओ तयार करून घ्यावा आणि तो आपल्या मित्रांशी हे अनुभव वाटून घ्यावे. आणि मग मी त्या कुटुंबाचं निरीक्षण केलं की या कुटुंबाने काय, ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे त्यांचे वडील जो कुटुंब प्रमुख होता जेव्हा त्याच्या ताब्यामध्ये शेती आली, त्याने त्याच्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी त्याचं क्षेत्र होतं त्या त्या ठिकाणी या पठ्ठ्याने जाऊन बांधव कोरीत कोरीत कोरीत, जे मोठमोठे बांधव होते ज्यावरून 2-2, 4-4 लोक एकदा जात येत होते, असे बांधव कोरीत कोरीत पार काढायला लावले. आणि या कोरण्यामध्ये त्याला आसुरी आनंद भेटला. म्हणजे असे बरेचसे शेतकरी असतात त्यांना अशा पद्धतीचा आसुरी आनंद भेटतो. आणि मग याच्या आसुरी आनंदामध्ये त्याचे दिवस मजेत गेले, 2 पैसे त्यांनी कमवले. परंतु अप्रत्यक्षरित्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दैवाची काठी त्याच्या घरामध्ये घुसली. आणि आजही बघतो त्याच्या मुलीचं वय जवळपास 35-36 वर्ष, त्याच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं आणि ती मुलगी मतिमंद निघली. मग त्याला बांध करून मिळालं का, आज 30-35 वर्ष झाले, त्याचा सगळा तो जो काही कमवलेला पैसा आहे तो दवाखान्यामध्ये चालला. आणि म्हणून मित्रांनो, असे बरेचसे त्यानंतरची 2 मुलं त्याला झाली आणि ती मुलंही शिक्षणामध्ये काही शिक्षण घेतलं नाही आणि तेही बापाच्या पावलावर पावलं ठेवून हेच उद्योग करायला लागले. असे घरोघरी, गावोगावी आपल्याला असे बरेचसे कुटुंब दिसतील की ते सगळं कमवून, सगळी मरमर करून त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं कौटुंबिक स्वास्थ्य आपल्याला पाहायला भेटत नाही. एके ठिकाणी तर मी असं उदाहरण बघितलं की सतत झटून झटून भावकीबरोबर भांडणं करून करून, याची त्याची बांध करून, याची तिची जागा बळकावून, त्या कुटुंबातील कर्ता पुरुष, म्हणजे त्या कुटुंबातला कर्ता पुरुष वयाच्या अगोदरच नैसर्ग नियमानुसार प्रत्येकाला मरण येणारच, परंतु अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्या लोक कायम मानसिक तणावात राहतात आणि या मानसिक तणावामुळे त्यांना डायबिटीस असेल, हार्ट अटॅक असेल, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा या अशा शेतकऱ्यांना हे आजार होतात. आणि वय वर्ष 50 अलीकडे त्यांचं निधन होतं किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कर्त्या मुलाचं निधन होतं, कर्त्या मुलाचा ऍक्सिडेंट होतो, कर्त्या मुलीला लग्न झालेलं असेल तर त्या मुलीला जावे नांदवत नाही, मारझोड करतो, अशी असंख्य उदाहरणं मला गावखेड्यातून फिरताना पाहायला भेटली, ऐकायला भेटली. काही जणांनी त्या ठिकाणी मला सांगितलं, माझ्या लगेच लक्षात आलं की ज्यावेळेस मला माझ्या मित्रांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने बाहेर सर अशा पद्धतीने चांगला वागतो परंतु शेतामध्ये त्याची अशी परिस्थिती असं हे करतोय, तर या सगळ्यांचे मी ज्यावेळेस कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर बऱ्याच जणांनी अशा बांध करणाऱ्या लोकांनी आपल्या आईबापाला घराबाहेर काढलेले. हे घरामध्ये राहतात, पक्क्या घरामध्ये, आणि आईबाप त्यांच्या घरासमोर झोपड्या बांधून राहतात. तर असे बरेचसे काही प्रकार मी बघितलेले. तर मग यातून तुमच्या आयुष्याचं फलित काय आहे? तर मित्रांनो, अशा पद्धतीने कोणाचा बांध करून काहीही होत नाही. त्या कुटुंब जे काही मी बघितलं त्या कुटुंबामध्ये कर्त्या मुलाचं निधन झालं, त्या व्यक्तीच्या पत्नीचं निधन झालं आणि तो व्यक्ती आता एकटा राहतोय, एक मुलगा आहे तो मुलगा बाजूला राहतोय. आणि मग त्याने जे काही आयुष्यभर बांध करायचा हा जो प्रताप केला होता तेवढा बांध करून त्याला मिळालं का?
तर यातून आपल्याला काहीही मिळणार नाही. सौहार्दाचे संबंध निर्माण करून एकमेकाच्या सहकार्याने आयुष्य पुढे जात असतं. एक साधा गरीब असेल आणि त्या गरीबाने जर अंतकरणातून तुम्हाला तळतळ दिला, मग तो कोणत्याही बाबतीतला असेल, तुम्ही त्याची मानखंडना केलेली असेल, तुम्ही त्याचा बांध कोरलेला असेल, तुम्ही विनाकारण त्याच्या शेतातून उभ्या पिकातून बैलगाडी घातलेली असेल, त्याच्या उभ्या पिकामध्ये तुमचे बैल चारलेले असतील, त्याच्या उभ्या पिकामध्ये तुमच्या शेळ्या सोडलेल्या असतील, तो बिचारा तुमच्या दबावामुळे दबून राहतो, परंतु त्याचा अंतरात्मा कधीही दबून राहत नाही. तो अंतरात्म्यातून तुम्हाला शाप देतो, तळतळाट देतो आणि ते तुम्हाला याच जन्मी भोगावे लागतात. ही दैवाची काठी लागत असते, हिच्या माराचा आवाज होत नाही, हिच्या माराचा वळय उमटत नाही, परंतु ही बरोबर मार देतेच. मी माझा स्वानुभव म्हणजे अशा पद्धतीने मी गावखेड्यातून बघितलेलं आहे की 30-40 एकर जमीन असलेला माणूस त्याच्या आजूबाजूला 1-2 एकर जमीन असलेल्या माणसाच्या बरोबर अशा पद्धतीने वर्तणूक करतो. तो बिचारा जाऊ द्या म्हणून मोठी पार्टी काय करायचं आपल्याला डोकं लावून आपलं नशीब कुठकंय अशी स्वतःची समजूत घालतो, परंतु त्याचा अंतरात्मा आणि त्याची सौभाग्य होती कधीही तुम्हाला आशीर्वाद देत नाही, ती तळतळाटा रूपाने शाप देते. आणि तो मातीचा शाप जो आहे तुम्हाला मातीत नेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजपासून मित्रांनो, जे जे कोणी माझे बांधव हा व्हिडिओ पाहत असतील, एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, आपल्याकडून कळत न कळतपणे अशा पद्धतीने बांध जर कोरल्या गेलेला असेल तर तो पूर्ववत करा. हे टोक ते टोक गुगल मॅपवरती तुम्हाला आता किंवा गुगल प्ले स्टोअरवरती भरपूर प्रकारे जमिनी मोजण्याचे ऍप तुम्हाला उपलब्ध आहे. ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुमच्या सातबारावर जेवढी तुमची जमीन आहे तेवढी जमीन तुम्ही मोजून घ्या. उर्वरित जमीन तुम्हाला काय करायची, जे आपल्या हिश्श्याचं आहे त्याच्यातून आपल्याला कमी काढता येत नाही. 10-10 एकरमध्ये आपल्याला काही पिकं उगवता येत नाही, तिथं कष्ट करता येत नाही. आणि 4 बोटाचा बांध करून आपण कुठं मोठी प्रॉपर्टी कमवणार आहे. आणि म्हणून शेती क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना, शेतकरी समाजातील सर्व तरुणांना माझी अशी विनंती आहे की गावातील सर्वच तरुणांनी एकत्र येऊन मागची पिढी सोडून द्या. त्या पिढीने असे भांडले, एकमेकांमध्ये कोर्टामध्ये दावे केले, त्याच्यामध्ये वेळ घातला, जमिनी जमिनीच्या जागेवर राहिल्यात, आपल्या कैक पिढ्या या ठिकाणी लढून मेल्यात, बांधव कोरू कोरू मेल्यात, सगळेजण वरती गेलेले आहेत. आज आपण इथं आहे, आपलाही नंबर त्याच ठिकाणी लागणार आहे. सुखी आयुष्य जगायचं असेल तर एकमेकाला सुख दिल्यानंतरच आपल्याला सुख मिळतं. आपण त्याचा बांध संरक्षित ठेवला तो आपला बांध संरक्षित ठेवेल. एखादा तसा करत असेल तर 1-2 वेळेस त्याला समजावून बघायचं. परंतु या हितभर जमिनीने कधीही आपल्या जीवनामध्ये पसाभर सुख मात्र येणार नाही. कधीही कोणाची हरामाची किंवा पुकटाची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एका ठिकाणाहून 10 रुपये पुकटाचे जर मिळत असतील तर तुमच्या आयुष्यातले 100 रुपये तुम्हाला अशा ठिकाणी घालावे लागतात की ते तुम्हाला कळत नाही की मला नेमकं असं का व्हायला लागले. आणि म्हणून मी बऱ्याचदा बघतो की असे मोठमोठे लोक आहेत, ते म्हणतात देवानी माझीच निवड का केली, माझ्याच मागे ही व्याधी का लागली, माझ्याच मागे माझाच अपघात का झाला, मलाच हा रोग का झाला, मलाच असं का होतं, मलाच रात्र झोप का येत नाही, सगळं असताना मला सुख का लाभत नाही, माझ्या घरामध्ये सतत भांडणं का आहे. या सगळ्याची कारणं आणि याचा अर्थबोध आपण घेणं जरुरी आहे. ती म्हणजे दैवाची काठी. आणि ती जर काठी मातीच्या बाबतीमध्ये असेल तर तिचा मार मात्र भरपूर लागतो. आणि म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती की जे तरुण आज गाव पातळीवरती आहेत, जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील, तर आपल्या व्हिडिओचं आजचं शीर्षकच आहे, बांध कोरताना कोरायलाच पाहिजे, परंतु तो चांगला कोरा आणि अशा पद्धतीने करा की इथून तिथून दोरी धरा. लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, आता पिकं उभी आहेत, परंतु ज्या ज्या ठिकाणी बांध अशा पद्धतीने तिरपा झालेला आहे, आणि मी सांगतो तशा पद्धतीने त्या कुटुंबात जर नसेल तर मग सोडून द्या. बांध करून जर एखादा श्रीमंत झालेला असेल, ज्या पोस्टवरून मला हे सुचलं ती पोस्ट मी याच्या शेवटी वाचून दाखवणारच आहे. बांध करून एखादा जर खूप श्रीमंत झाला असेल, गर्भश्रीमंत झाला असेल, तर असं एखादं उदाहरण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून दाखवा. परंतु मित्रांनो, दोन्ही बाजूचे तुम्ही सर्वजण एकत्र आले, सर्व तरुणांनी ठरवलं की आपल्या गावातील, आपल्या शिवारातील किंवा आपल्या सर्वे नंबरमधील, आपल्या गट नंबरमधील जी काही बांधाची भांडणं असतील, सर्वांचीच, भावाभावांची असतील, इतरांची असतील, तर ती सर्वांनी मिळून एकत्र एका जागेवरती येऊन इथून तिथून दोरी धरून जर सरळ रेषेमध्ये बांध केले, दोन्ही बाजूला तुम्ही 1-1 फूट जरी जागा सोडली, त्यावरती जे काही गवत उगवणार आहे त्या ठिकाणून तुम्हाला पायी जाता येणार आहे, शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत गरका करता येणार आहे, चक्रा मारता येणार आहे, आणि त्याचबरोबर त्या बांधावर उगवलेलं लुसलुशीत गवत मुके प्राणी खाणारे, जनावर खाणारे, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागणारे, तुमच्या लेकरा बाळांना लागणारे, आणि तुमच्या लेकरा बाळांची प्रगती होणार आहे. आजही आपण बघतो अशी या कुप्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती माणसाच्या मनामध्ये घुसल्यामुळे मनुष्य नेहमी हे बांध कोरत राहतो,
देवाची काठी त्याचं आयुष्य पुरत राहते, त्याच्या लेकराचं काही शिक्षण होत नाही, इकडून तिकडून शिकायला गेले तर त्या ठिकाणी ते मोक्कार बनतात. अशा समाजामध्ये गावागरीस हजारोंनी उदाहरण पडलेले. या सगळ्याच्या मुळाशी ते, कारण मातीचा हा शाप जो आहे तो अतिशय पुरातन काळापासून भल्या भल्याला लागला. आपण तर सर्वसामान्य शेतकरी, आणि म्हणून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की ही उदाहरणं संकलित करा. मी काही कोणाचं नाव घेऊन किंवा काही नाही, फक्त मला आलेले अनुभव सांगतो. तुमच्या गावामध्ये असं आहे किंवा नाही याचा शोध घ्या. जे जे बांध करणारे पटाईत चॅम्पियन आहेत त्यांच्या घराचं तुम्ही निरीक्षण करा की त्यांच्या घरामध्ये काय काय घडतंय. मिळाले का त्यांना सुख, ते त्याचा अनुभव घ्या, आपापल्या गावातला घ्या, अवलोकन करा आणि मग ठरवा की आपण बांध करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे. गावातील सर्व समाजातील 5-25 युवक एका जागेवर आले, सर्व एकत्र जर आले आणि त्यांनी जर ठरवलं की हे तंटे आपल्याला मिटवायचे, तर कोर्टात तुम्ही जे काही चक्रा मारून वकिलाची भरती करतात, 10-10, 15-15, 20-20 वर्ष या केसेस चालतात, दोन्ही कुटुंबातून म्हणून वकिलाकडे किती पैसा जातो. आज गावामध्ये गेल्यानंतर कोणी कोणाबद्दल चांगलं बोलत नाही आणि आयुष्यच किती की 70-80 वर्षापर्यंत आयुष्य जगतो आणि त्यानंतर आपण मरून जातो. या जमिनी याच जागेवरती राहतात, करून काय मिळणार. आणि म्हणून आपलं आयुष्य सुखी समाधानी करायचं असेल विशेषतः शेतकरी बांधवांना आणि या तरुणांनी जर ठरवलं तर या गोष्टी होतील, सर्व बांध आपण सरळ करून घेऊ शकतो, कोरलेला असेल तर तो पुन्हा पूर्ववत आणू शकतो. त्या ठिकाणाहून दोन्ही बाजूने जर 1-1 फूट जागा जर सोडली तर साधारणतः 2.5 ते 3 फुटाचा रस्ता, 3 फुटाचा बांध तयार होईल आणि त्यावरती बरेचसे मुख्य जनावर तुमच्याकडे असलेले बैल असतील, शेळ्या असतील, म्हशी असतील, त्या ठिकाणी वर्षभरातील कमीत कमी 7 महिन्याचा चारा तरी त्यांना मिळेल. आणि म्हणून याचा विचार करा मित्रांनो, उगे आपले केसभर बांध केलेत बारीक असे पट्टीसारखे, ते वाकडे तिकडे नागमुडी अशा पद्धतीने कुठे बांध असतात का? नाही. मोठमोठे मी सुरुवातीला सांगितलं होतं बैलगाडी जाईल असे बांध होते, त्यावेळेस लोक सुखी समाधानी होते, त्यावेळेस काही अशा कोर्ट कचेऱ्याच नव्हत्या. आणि आज ज्या काही सुशिक्षित होऊन आज सगळी साधनं उपलब्ध आहे, आज ज्या काही मारामाऱ्या होत्या त्या मारामाऱ्या काही पूर्वीच्या काळी होत नव्हत्या. आणि या सगळ्या सामाजिक जाणीवेतून प्रत्येक खेड्यातून गेल्यानंतर जेव्हा कार्यकर्त्यांशी मित्रांशी चर्चा करतो, कुठं ना कुठं कोणी विषय काय एखाद्याचा विषय काढला की लोक लगेच शिवी देऊन बोलतील ते असं असं आहे. मग अरे का म्हणते ते म्हणते, एवढं एवढं असताना सुद्धा त्याची स्वार्थी वृत्ती, त्याच्या अंगामध्ये 30-40 एकर जमीन आहे, त्याच्यातली 10-15 एकर जमीन त्याला कसलं होत नाही, त्या जमिनीमध्ये धसकट उगवलेले आहेत, ती दिलं सोडून तो माझा बांध कोरलाय, माझ्या शेतामध्ये सगळं वाकडं करून टाकलंय. तर मग अशा पद्धतीने जे बिचारे गोरगरीब राहतात त्यांच्याजवळ दुसरं काही नसतं, ते फक्त देऊ शकतात तळतळाट. आणि हा तळतळाट जो आहे तर तो तळतळाट भल्या भल्याला भोवतो. आपण तर सर्वसामान्य 5-25 एकरवाले शेतकरी. रामायणामधलं उदाहरण बघा, श्रावण बाळाच्या वडिलांनी जो काही तळतळाट दिला तो प्रभू रामचंद्राच्या वडिलांना भोगावा लागला. आपण तर तेवढे महान नाही, तर असं गोरगरिबांचा तळतळाट घेऊन त्यांचं चार फुटाचं वावर घेऊन तुमचं काय कल्याण होणार आहे. आणि म्हणून सत्यशेवटी मी जी पोस्ट वाचली आणि माझ्या मनामध्ये खळबळ निर्माण झाली, या पोस्टचा लेखक बिचारा अनामिक आहे, कारण व्हॉट्सअपवर आलेल्या या पोस्टवरती त्या लेखकाचं नाव दिलेलं नाही, तरी मी त्या लेखकाचे आभार मानून त्यांनी लिहिलेल्या या पोस्ट तुम्हाला वाचून दाखवतो. कारण या पोस्टच्या शेवटी त्या लेखकाचं काही नाव दिलेलं नाही, परंतु त्यांनी फार छान लिहिलेलं आहे, ज्या पोस्टमुळे मला व्हिडिओ तयार करायची प्रेरणा मिळाली. तर ती पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो. वावराचा बांध आहे तसाच आहे. सगळ्या गावामध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल तर बांध. एकरभर पडीक पडलेली जमीन असते ती कसायला मनुष्यबळ नाहीये. आज जमीन कसणं, जमीन करणं अत्यंत अवघड झालेलं आहे. वेळही नाही, पण पठ्ठ्याला शेजारचा बांध कोरायला फार वेळ असतो. मला अजूनही समजलेच नाही की या बांधात काय अडकलेले असते. एक पाभर, दोन पाभर, जास्तीत जास्त एक गुंठा लुबाडली तर किती उत्पन्न निघत असेल. पण मराठी माणूस तो भावाचा बदल्या घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. एकाच आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला कट्टर शत्रू बनतो आणि एक भला बांध दोघांमध्ये निर्माण होतो. सत्य परिस्थिती, दोघं भाऊ एकमेकाचं तोंड पाहत नाही, एकाच आईच्या उदरातून दोघांनी जन्म घेतलाय. काही ठिकाणी तर सख्खे आवळे जावळे भाऊ आहेत आणि ते एकमेकाच्या जीवावरती फक्त टीचभर बांधासाठी एकमेकाच्या जीवावरती उठतात. एकमेकाचं सुतकही पाळत नाही, एकमेकाचं तोंडही पाहत नाही. आणि कोणता आदर्श तुम्ही पुढच्या पिढीला देणार आहे? बघा लेखक पुढे काय म्हणतो. असे अनेक बांध आयुष्यात असतात, खूप बांध आहेत. लोकांच्या जमिनी करून करोडपती झाल्याचं एक तरी बातमी कधी ऐकली का? आलंय का पेपरला अशी बातमी की बांध करून एखादा करोडपती झालाय? पण आम्ही दळभद्री माणसे बांध कोरायचं बंद करतच नाही, होतच नाही. माझी 10 एकर 15 एकर पायी नुसत्या वाता ऐकायचं. या माझ्या भूमीवर किती आले आणि किती गेले ती आहे त्याच जागेवर आहे. आपण फक्त भाता मारायचे. बांधवांनो, याच मायभूमीने जन्माला घातले
वाढवले, पालन पोषण केले आणि शेवटी स्वतःमध्ये सामावून घेतले आणि डोळ्या देखत मी म्हणणारे वाघासारखे दरकळ्या फोडणारे अक्षरशः धुळीला मिळाले. ज्यावेळेस ते मरणपंथाला टेकले तर त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं, पाणी द्यायला त्यांच्याजवळ माणसं नव्हतं. ज्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचे बांध कोरले, जमिनी बळकवल्या, ते शेवटी बिडीला मागे, त्यांना पाणी द्यायला त्यांच्या शेजारी कोणी नव्हतं. असे गावखेड्यातून आपल्याला असंख्य उदाहरणं सापडतात, तुम्ही आठवून बघा. लेखकाने पुढे लिहिलंय, पण आम्ही मात्र तसेच साल, काहीच फरक नाही. दोन दिवसाचे तारुण्य, शक्ती संपली की मग ताळ्यावर येतो, अंगातली शक्ती निघून जाते आणि मग गोरगरीब दिलेला तळतळाट. एखाद्याला तुम्ही छळलं, एखाद्याची मानसिक मानहानी तुम्ही केली, मानखंडना केली आणि त्या प्रामाणिक माणसाला तुम्ही दुखावलं तर तो तुम्हाला तळतळाट दिल्याशिवाय राहत नाही आणि त्या दुखावलेल्या दिवसापासूनच तुमच्या अधोगतीला सुरुवात झालेली असते. हे मित्रांनो लक्षात घ्या, ते दिसत नाही, समजून येत नाही आणि ज्यावेळेस शक्तीहीन होतो माणूस, शक्ती संपायला लागते, त्यावेळेस लेखक म्हणल्याप्रमाणे या गोष्टी लक्षात येतात. आज आपण सांड आहे, आज आपल्या अंगामध्ये रग आहे, आपण काहीही करू आपल्याला वाटतं माझंच खरं आहे, परंतु तसं नसतं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, आपण म्हणतो त्या काही सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. आपण आपलं माप जर दुसऱ्यावर लादत असलो तर देव त्याचं माप तुमच्याकडून काढून घेतल्याशिवाय तुम्हाला सोडत नाही. बांध कोरणाऱ्यांनी बंगले बांधले नाहीत कधी, आलिशान गाड्या नाहीत घेतल्या, कारण ज्यांनी बंगले बांधले, आलिशान गाड्या घेतल्या, त्यांना काहीतरी साध्य करायच्या नादात बांध कोरायला वेळच मिळाला नाही. त्यांनी त्यांची जमीन कसली, बांध सोडून दिले, त्यांनी बांधाकडे नादच घेतला नाही. असे म्हणतात की टीव्हीवर पेपरमध्ये BMW, मर्सिडीज, जगवार, ऑडी अशा गाड्यांच्या जाहिराती का येत नसतात, कारण ह्या गाड्या खरेदी करणारे लोक जाहिराती पाहत बसत नाही, कारण त्यांच्याकडे त्या जाहिराती बघायला वेळच नसतो. माझ्या एकंदरीत अनुभवावरून सांगतो, दारिद्र्याचं पहिलं लक्षण म्हणजे सर्वात जास्त TV पाहणे. जी लोक कर्मदरिद्री असतात, ज्यांना स्वतःच्या मनगटामध्ये बळ असतं, ते आपली स्वप्न जे आहे ते TV चित्रामधून पूर्ण करतात, असं माझं व्यक्तिगत अनुभव आहे आणि व्यक्तिगत माझं मत आहे. पण इथे बांध कोरणारी भाकरीला माग असतात, नुसत्या शर्टाची बटणी उघडी ठेवून छाती 56 इंचाची होत नाही, भावांनो पाने खाऊन तोंड लाल केली म्हणून कोणी पाटील होत नाही, रोज दारूच्या बाटल्या रिचवून राजे महाराजे होता येत नाही, पत्त्या जुगारांचा अड्डा झिजून कोणी शर्यत जिंकलेली नाही, जुगार खेळून काही कोणी आतापर्यंत प्रॉपर्टी कमावलेली नाही, दररोज लोकांची निंदा नालस्ती केली, आपल्या मनाला पटेल तसं लोकांसाठी बोललो आपण, लोकांचा अपमान करत सुटलो, निंदा नालस्ती करायची, याला नावे ठेव, त्याला नावे ठेव, मीच शहाणा, असे करून कोणीच प्रशासकीय अधिकारी झाला नाही. थोडक्यात काय तर शेणातला किडा शेणातच राहतो, त्या फुलातला मकरंद त्याला काय करणार. तर मित्रांनो सरते शेवटी लेखक या ठिकाणी म्हणतो, हो आलो आलो, शेवटी आयुष्य मर्यादित आहे, आनंद बिंदास्त घेत जगा, दुःखाचे प्रदर्शन करत जगण्यापेक्षा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मातीत जन्मलास, मातीत विलीन होणार आहेस, मग मिजास काय कामाची, माणूस म्हणून जगना बाबा. लोकांची वाट लावायच्या नादात तुझी केव्हा वाट लागली ते तुला कळणार सुद्धा नाही. लेखक या ठिकाणी शेवटी म्हणतो, बांध कोरण्यापेक्षा आपापसातील शत्रुत्वाचे बांध नष्ट करूयात आणि एकमेकांना समजून घेऊन एक चांगलं आयुष्य जगायसाठी सुरुवात करूया. अशा पद्धतीने मी या ठिकाणी विश्लेषण केलं. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, यातील काही वाक्य आपल्याला जर आवडले नाही तर माफ करा, आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आजचा आपला विषय होता, कोरताना बांध कोरायलाच पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.